नमस्कार स्वागत आहे आपले संध्याच किचनमध्ये आज आपण बघणार आहोत थट्टे इडली कशी करायची थट्टे इडली हा पदार्थ मूळचा आहे कर्नाटकातला हा पदार्थ नाश्त्यासाठी आपण हमखास बनवू शकता पण इडलीचा साचा हा इडली बनवण्यासाठी हा लागतोच पण आजची जी रेसिपी आहे ती आपण इडलीचा साचा न वापरता थट्टे म्हणजेच प्लेटमध्ये ही इडली बनवणार आहोत खूप कमी वेळेत झटपट ही इडली बनवून तयार होते चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत इथे तीन कप तांदूळ मी वापरणार आहे कोणताही तांदूळ आपण इथे वापरू शकता त्याचबरोबर एका दुसऱ्या भांड्यामध्ये एक कप उडदाची डाळ घेत आहे तिनास एक असं डाळाने तांदळाचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे आणि पाव कप इथे हरभऱ्याची डाळ घेत आहे तांदूळ आपण तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकून हे झाकून ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन्ही डाळी ज्या आहेत त्याही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या डाळीही व्यवस्थित पाण्यात भिजतील इतपत पाणी टाकून आपल्याला दोन्ही डाळी आणि तांदूळ चार ते पाच तासांसाठी झाकून भिजवत ठेवायचं आहे चार ते पाच तास आपण उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे भिजवून घेतलेले आहेत आता सर्वात आधी आपण ही जी भिजवलेली उडदाची डाळ आहे ती उपसून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी थोडंसं पाणी वापरत आपण ही पेस्ट करून घेणार आहोत दळून घेणार आहोत त्याचबरोबर उडदाची डाळ दळून झाल्यानंतर हरभऱ्याची डाळ जी आहे ती देखील आपण थोडंसं पाणी टाकून दळून घेणार आहोत आता यामध्ये तांदूळ आपण दळून घेतलेले आहेत अगदी थोडंसं पाणी टाकूनच आधी दळून घ्यायचं आहे आता दोन्ही डाळी आणि तांदूळ यांची आपण पेस्ट करून मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आपल्याला पीठ फुलण्यासाठी जागा राहावी म्हणून यातलं थोडंसं पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे त्यामुळे पीठ आंबल्यानंतर हे फसफसून भांड्याच्या बाहेर जाणार नाही आता हे पीठ आपण आंबवण्यासाठी झाकून आठ ते दहा तासांसाठी एखाद्या गरम अशा जागी ठेवून देणार आहोत आठ ते दहा तास आपण हे पीठ आंबवू दिलेलं होतं आता हे झाकण काढूयात बघू शकता तुम्ही छान फुललेलं आहे पीठ डबल झालेलं आहे मस्त असं आंबलेलं आहे हे पीठ त्याचबरोबर थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये पीठ व्यवस्थित आंबवण्यासाठी काय टिप्स ट्रिक्स वापरायच्या यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण तिथे जाऊन चेक करू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे खूप व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं क्रीमी टेक्स्चर या पिठाला आलं पाहिजे ही इडली बनवण्यासाठी घरामध्ये असलेली एखादी छोटीशी प्लेट घ्यायची आहे या प्लेटला व्यवस्थित तेल ग्रीस करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण तीन ते चार पळी पीठ ओतणार आहोत थट्टे इडलीसाठी वेगळं स्टँड मिळतं पण सगळ्यांकडे ते अवेलेबल नसतं त्यामुळे आपण सिम्पली या आप पद्धतीने ती इडली बनवू शकता आता एका स्टीमरमध्ये ही प्लेट आपल्याला या प्रकारे ठेवून द्यायची आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये आणि वर चाळणीवर ही प्लेट ठेवायची आहे दहा ते बारा मिनटांसाठी फास्ट गॅसवर आपल्याला ही इडली शिजू द्यायची आहे दहा ते बारा मिनटांनंतर हे झाकण काढूयात थट्टे इडली अगदी तयार आहे ही प्लेट थोडीशी थंड झाल्यानंतर चमच्याच्या मागच्या टोकाने आपण ही इडली या प्रकारे हळूहळू काढत जायची आहे खूप इझिली निघून येते ही आणि मस्त जाळी पडलेली दिसत आहे तर आपण ही इडली विदाऊट इडली साचा किंवा इडली पात्र वापरता करू शकतो आणि खूप पटकन बनवून तयार होते चवीला तर काहीच फरक नाही सेम आपल्या इडलीसारखीच लागते तर आता आपण ही काढून घेऊयात ही इडली आपण गरमागरम सांबरबरोबर नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता त्याचबरोबर आजची ही थट्टे इडली आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद